नमस्कार मैत्रिणींनो, शुदा रेसिपीजमध्ये तुमचे सहर्ष सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत काहीतरी चटपटीत चाट, एक अनोखी डिश. नेहमी नेहमीचा आपला तोच दही वडा खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे आज मी थोडा बदल केलेला आहे. तर ही जसं बटाटेवड्याचं सारण असतं त्याच्यापासून वडापाव बटाटा वडा तयार करतो, त्या पद्धतीने हे मिनी वडे बनवले आहेत. कुणी कुणी त्याला आलूगोंडही म्हणतात, तर कुणी मिनी वडे म्हणतात. तर आज ही आपली मिनी वड्यांची चाट आपण तयार करणार आहोत. तर चला मग कृतीकडे वळूया. तर मैत्रिणींनो, वडा चाट बनवण्यासाठी सुरुवातीला आपण हिरवी चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी आपण ही मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, मुठभर पुदिन्याची पाने घेतलेली आहेत, 2 मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. थोडंसं अगदी 1/2 इंचभर आलं घेतलेलं आहे, 1 छोटा चमचा जिरे घेतलेत, 1 अख्खा लिंबू घेतला आहे आणि यम पोहे खायच्या चमच्याने आपण हे 3 चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, त्याला थोडीशी थिकनेस येण्यासाठी चटणीला. आणि हा 1 छोटा चमचा काळं मीठ, 1/2 छोटा चमचा म्हणजेच 1 छोटा चमचा भाजलेली जिरी पावडर, 1/2 चमचा मीठ आणि अगदी 1/2 छोटा चमचा साखर. साखर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर काही एवढी गरज नाही. आणि आता हे सगळं साहित्य आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र टाकून छान बारीक चटणी दळून घेऊयात. तर आलूगोंड बनवण्यासाठी म्हणजे मिनी छोटे वडे बनवण्यासाठी आपण आता बटाटे उकडून घेतलेले आहेत, जवळजवळ किलोभर असतील हे बटाटे. तर मिनी वड्यासाठी आपण तयारी करत आहोत, त्यासाठी तेल 3 मोठे चमचे तेल आपण टाकून घेतलेले आहे आणि छान तापलेले आहे. त्यात आता आपण मोहरी घालून घेणार आहोत. बटाटे आपले जास्त आहेत म्हणून मोहरी पण आपण जास्त घातलेली आहे. मोहरी छान चढचढली की जिरे टाकून द्यायचे, 1 मोठा चमचा जिरे. हिंग आणि ह्या 7-8 हिरव्या मिरच्या आले लसणाची एकत्र केलेली पेस्ट आणि ह्या कढीपत्त्याची पाने थोडे आपण हाताने तोडून घेतलेले आहेत. छान आता मिक्स करून घ्यायची. छान तेलावर मस्त मसाले परतून घ्यायचे. आता थोडीशी हळद आणि छान परतून घ्यायचं. त्यामध्ये आता हे बटाटे उकडून चोळून आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. हे बटाटे परतवता परतवता आपल्याला थोडे थोडे स्मॅश करून घ्यायचे आहेत. थोडे थोडे चुरत राहायचे, थोडे परतवत राहायचे, एकदम बारीक नाही चुरायचे त्याला. त्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. हे बटाट्याचे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे आणि थोडे बटाटे चुरून घेऊन लगदाही केलेला आहे, पूर्ण पण आपण स्मॅश केलेले नाही, थोडे थोडे तुकडे पण आहेत. तर आता तो लगदा रेडी आहे आणि त्यात आता आपण भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं.
आपण हे बेसन पीठ घेतलेले आहे, आपले वडे, वड्यांसाठी बॅटर तयार करायचं आहे, बेसन पिठाचा घोळ तयार करायचा आहे, त्यासाठी आपण 2 मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर त्यात आता चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे, थोडीशी अगदी थोडीशी हळद, थोडासा हिंग, एक चमचा भर ओवा, एक चमच्याला थोडं कमीच घालायचं, हातावर थोडे रगडून घ्यायचे आणि हा थोडासा पाव चमचा खायचा सोडा. आणि आता छान त्याला पाणी घालून, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असे मळून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आता बेसनाचा घोळ छानपैकी मिक्स करून झालाय, गाठी वगैरे त्याच्यात असं काहीच ठेवायचे नाही, गाठी असतील तर त्याही मोडून घ्यायच्या, आणि इतपतच घट्ट ठेवायचे, जास्त पातळ नकोय. तर मैत्रिणींनो, कढईमध्ये तेल आता टाकून घेतलंय आपण आपले हे मिनी वडे छानपैकी तळून घेण्यासाठी. तर लोखंडी कढई ठेवली मी, तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती ठेवा. आणि आता ह्या बॅटरमध्ये छानपैकी हे असे छोटे छोटे आपण गोल गोल गोळे करून घेतलेले आहेत, ते आता एक एक दोन दोन असं बॅटरमध्ये टाकून घेऊया आपण. हे असे 5-6 गोळे पिठात सोडून द्यायचे. आणि हे असे पिठात बुडवून आणि एक एक गोळी मग अशी तेलात सोडायची. छानपैकी खरपूस तळून घ्यायचे, ते अजून 2-3 टाकून घेऊयात आपण. तेल कढईमध्ये कमी असेल तर कमी टाका, जास्त असेल तर जास्त वडे घाला. आणि गॅस मंद आचेवरच ठेवा. दोन मिनिटांनी आपण ते उलटे पालटे करू. तर आता एका बाजूने झाले असतील ते, 2 मिनटं झाली की छान असे पलटी करून घ्यायची आता. आणि या बाजूने पण छान खरपूस तळून घ्यायचे. याही पेक्षा तुम्ही लहान गोळे करायचे असतील बटाट्याचे तर करू शकता, अजूनही यापेक्षा छोटे मिनी वडे होतील, पण आपल्याला चाट बनवायचे म्हटल्यावर एवढ्या साईजचे बरोबर केलेले आहेत. तर आता हे वडे छान खरपूस तळले गेलेले आहेत दोन्ही बाजूंनी. तर आता ते आपण तेलातून आता बाहेर काढून घ्यायचे. छान तेल निथळून घ्यायचे त्याचे पूर्णपणे आणि मग काढायचे. आणि गरमागरम वडींची आता आपण चाटची डिश तयार करूयात. तर मैत्रिणींनो, आता आपले हे मिनी आलू वडा म्हणा, बोंडे म्हणा, काय म्हणायचे ते म्हणा, ते आता आपले रेडी आहेत. तर त्याची आता आपण चाट तयार करून घेऊयात. हे असे प्लेटिंग करायची.
आणि त्यावर छान अशी आपण जी चटणी बनवली, हिरवी चटणी, ती अशी छानपैकी त्यावर टाकून घ्यायची. तुम्हाला कितपत तिखट आंबट आवडत असेल त्या पद्धतीने. त्यानंतर ही अशी चिंचीची चटणी, चिंचगुळाची गोड आंबट चटणी. त्यानंतर हे घरचं हे फेटलेलं दही थोडं आपण पाणी घालून थोडं पातळ करायचं आहे, ते छान टाकून घ्यायचे. त्यावर आता पुन्हा एकदा हिरवी चटणी आणि ही चिंचेची चटणी छानपैकी टाकली का, त्यावर हा थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर ही भाजलेली जिरे पावडर स्प्रिंकल करून घ्यायची. ही काळं मीठ तेही छान भुरभुरून घ्यायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट. तर अशा पद्धतीने आपली मिनी वडा चाट ही डिश रेडी आहे. तर कशी वाटली हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा मला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.